युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का आ गया हुई जय श्री राम। मित्रांनो आज अयोध्येचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज तर आम्हाला यष्ट्या मिळाल्या आणि अयोध्येत आलो आहे त्यापासून शिकादारामध्ये पाहुणो त्या गाडीवाल्यानं गणे गाडी लेवड चालला गेला धडकला आहे आणि लेवड असं गचकाला आलेला जोरात आम्हाला तरी म्हणजे आता आम्ही व्यवस्थित वाचवले कुणाला काय झालेलं नाही जरा अफजलदार लागले बाईला एका लागले तरी व्यवस्थित झालोय आम्ही आता आमच्या जर कोल्हापूर असं काय झालं तर लय मारले असते पण ह्याला काहीच केलं कोण काहीच बोललेलं नाही भारी आहे तरी गंड आता आपण नंतर उठून घेऊ आता सकाळ सकाळ आली जरा सुटसुट लगेच नको उठवायला आम्हाला माहित नाही आता पॉईंट कुठला म्हणजे असं बघायसारखा आहे तरी पण आम्ही चाललोय आता बघूया काय काय पॉईंट कसा मिळते काल आपण त्याचं विना बघितला त्या विण्याजवळ आलोय आपण आता लता मंगेशकर चौक विनो गाडी कशी धडकली धडकली कोणाला काय झालं नाही माझा मोबाईल आता पडलेला असं एसटीतच पडलेला चला नाही मोबाईला स्क्रीन वगैरे काय झालेलं नाही हाताला बघ जरा काय ते चक्कर काय तर आली वाचली आपण युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का आ गया हुई जीत सनातन धर्म की घर घर भगवा लहरा गया जागा है अवध का भाग गाड्या बिड्या जरा कट्ट मारूनच मारते ना कोण बघत नाही आपल्या जर धडकलो नाही तर शिवा दंगा धुडकू असतो हे देखो पैसा पैसा उडाने काय उडाने काय असेल 10,000 घेऊन आलोय तावड पाहिजे कालच्यासारखं सेम कालच्यासारखं झाले आम्ही 7 जण एकीकडे आहे उरलेले 1300 लोक काय माहित नाही म्हणजे अजून भरपूर लोक सकाळी उठ आलोय आणि म्हणजे आम्ही यायच्या अगोदर इकडे सगळीजण म्हणत होते की थंडी वगैरे खूप आहे पण एवढं मला तर कोणा काय जाणवलं नाही नॉर्मल थंडी आपल्याकडे जशी असते तशी एवढी काय थंडी वगैरे काय नाही बाबा काय नाही काय कोल्हापूरच करू शकतो उलट चाला झाले होता उलट चालायला चालू केले उलट का तर व्यायाम करायचा चालू आहे अरे रिक्षा बघा रिक्षा कशा आहेत त्यांच्याकडे शेवड आणि रोजच्या रोज साफ सफाई म्हणजे आम्ही पण आमच्या ट्रेनजवळ बोलतो साफ सफाई रोजच्या रोज चालू असते व्यवस्थित हे केले तर तुम्हाला वाटेल की असं ब्लॉगिंग आपलं भरपूर होणार आहे कारण एका दिवसात दाखवून असं एवढं लहान नाही आहे आणि आपण पूर्ण 6 दिवसात आहे तुम्ही जर मागचे ब्लॉग बघितले नसाल तर जाऊन चेक करा व्यवस्थित युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का आ गया हुई जीत सना मंदिर आहे ते आम्ही काल चुकवले आम्हाला माहित नव्हतं इथलं काय काय कुठलं मंदिर आहे ऋषभनाथ जैन मंदिर ज्ञानमती माता जी आहे तिथे त्याच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे असं म्हणून सांगितलं आम्हाला काल मग त्यासाठी चालले आम्ही काल कसं आम्हाला माहित नव्हतं इथलं काय अयोध्येतलं त्यामुळे आम्ही चुकलोय ते तर आज जाऊया तिथे जाऊन हनुमान कधीला गर्दी आहे एवढी आम्ही काल आलोय ते भारी केले आज गर्दी आहे भरपूर जैन मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि ते माताजी काय तर आले त्याच्यासाठी त्यांचं पण त्यांनी दर्शन घेत आहेत घेतल्यात आपण जरा आता पुढे जाऊया आता चालायला तर खूप लागले कंटाळा तर आलाय आता प्रसाद वगैरे घ्यायचा आहे आता परत आणि हनुमानगढीच्या इथं प्रसाद वगैरे द्यायला चालला तिथं रोडवर जाऊन प्रसाद घेऊया म्हणजे प्रसाद वगैरे सगळ्यांना द्यायला बरं पडते आता प्रसाद घेऊया प्रसाद घेताना तुम्हाला व्हिडिओ टाकतो जय श्रीराम जय श्रीराम। मित्रांनो आता आम्ही प्रसाद घेतलाय पूर्ण गल्लीला वाटासारखा प्रसाद घेतलाय काय विषय नाही चला बुजाऊया आता परत ट्रेनकडे जायचं आहे बघा काय काय फोन आहे आता प्रसाद तर घेतलाय पण आता मी एकटाच आहे इकडं सगळे आता वेगवेगळे झाले विस्कटल्या सगळी 1300 मध्ये आम्ही 6 जण आलतो इकडं पण त्या 6 मधले पण दोघं सेपरेट झाल्यात आणि मी तरी एकटाच आलोय त्या जैन मंदिर पासून आता दुसरीकडे चाललोय मी लोकेशन चेक केलंय विनोदचा सुद्धा फोन आला होता मी म्हणतोय डायरेक्ट टेंटकडे जायचा टेंट पासून गेल्यानंतर प्रसाद घेणार त्याने पण मी आता प्रसाद इथं घेतलाय आता जाऊया टेंटकडे
आम्ही आता चाललोय बाहेर, कारण आता मगाशी ब्लॉगिंग करायला वेळ झालता खूप. आणि आपली ट्रेन आहे 4 वाजता आणि खरं वाजलेला किती 1 वाजला खरं तरी पण बोलल्यात, कारण इथं आम्हाला स्टेशन आहे, स्टेशनला जायला एसटीने जायचं आहे, एसटी आता सांगितलं.